भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत राज्यातल्या म्हणजेच महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचं नाव नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून पुन्हा निवडणूक लढणार आहेत. अमित शहा गांधीनगरमधून लढणार आहेत. तर लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्लाही कोटामधून निवडणूक लढवणार आहेत. सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी स्वराज यांना दिल्लीतून तिकीट देण्यात आलंय. महाराष्ट्रातले उमेदवार जाहीर झाले नसले तरी कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दिल्लीतून भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांचं तिकीट कापण्यात आलंय. भाजपच्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्र्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे १९५ सीट्स का निर्णय हुआ. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. उसमें माननीय प्रधानमंत्री जी वाराणसी से चुनाव लड़ेंगे. 34 केंद्रीय मंत्री एवं राज्य मंत्री इनके नाम इस सूची में 195 में है. एक लोकसभा अध्यक्ष जी का नाम भी है और दो पूर्व मुख्यमंत्री. ऐसे 195 में उम्मीदवारों के नाम हैं.